पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळालं आहे. आता कार्यकर्ते जमण्यास सुरुवात होत आहे. अजित पवार गटाच्या कार्यालयात आता कार्यकर्ते जमत आहे आणि मोठ्या थोड्याच वेळात इथं जल्लोष होणार आहे. आज निवडणूक आयोगाने निर्णय दिला, कसं बघतात त्या निर्णयाकडे? निश्चित मनाने हा आमच्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे. इतके दिवस आम्ही ज्या क्षणाची प्रतीक्षा करत होतो, आदरणीय दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हा आनंदोत्सव साजरा करणार आहे. नक्की तुम्हाला पक्ष आणि चिन्ह मिळालेलं आहे, कसं बघता एकूण वातावरण? आगामी निवडणुकीचा काही फायदा होईल का? येणाऱ्या काळामध्ये चिन्हाचा जो उपयोग आहे तो निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये आम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चिन्हाचा फायदा निवडणुकीसाठी होईलच. परंतु आम्हाला विश्वास आहे की दादांच्या नेतृत्वाखाली आम्हाला कुठलंही जरी चिन्ह मिळालं असतं तरी ते नेतृत्वाखाली आम्हाला दादांची आम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक आली तरी त्या निवडणुकीला सामोरे जाण्याची आमची तयारी होती. सर, कशाप्रकारे जल्लोष होईल? पक्ष आणि चिन्ह तुमच्याकडे आलेलं आहे, 6 महिन्याची मेहनत तुम्हाला आज निर्णयानं तुमच्या पुढे आली आहे, कसं बघता? आता सगळे कार्यकर्ते जमायला सुरुवात झालेली आहे, सगळे आनंदित आहेत. हा लोकशाहीचा विजय आहे. आम्ही नेहमी आमची भूमिका मांडताना हेच सांगत आलो होतो की खऱ्या अर्थाने अजितदादांनी लोकशाहीला मानून आणि लोकशाहीच्या अनुषंगाने हा निर्णय घेतला होता आणि त्याचं प्रत्यय आज निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याच्यामार्फत आलेला आहे. सगळे कार्यकर्ते उत्साहित आहेत, सगळे यायला आता सुरुवात झाली आहे आणि गेल्या आता येणाऱ्या पुढच्या 15 मिनिटांमध्ये इथे विजय साजरा करण्यात येईल. तर नक्कीच मोठ्या प्रमाणात जल्लोषसुद्धा साजरा करण्यात येईल. पण शरद पवार गटाकडून आरोप होत आहे की आमच्यावर अन्याय केला निवडणूक आयोगाने, कसं बघते त्याच्या आरोपाकडे? आता ते आरोप प्रत्यारोप आता सुरू राहणार. पण शेवटी ही प्रदीर्घ लढाई होती. गेले 6-7 महिने हे निवडणूक आयोगामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये आणि उच्च न्यायालयामध्ये सुरू होती. त्याची ही सुरुवात आहे. असेच निर्णय आता याच्या पुढे लागतील अशी आम्हाला आशा आहे. नक्कीच बघू शकतो की आता थोड्याच वेळात अजित पवार गटाकडे जल्लोष करणार आहे. मोठ्या संख्येने आता कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कॅमेरा पर्सन नितीन सोबत मी आवेश तांदळे, साम टीव्ही मुंबई. अतिशय चांगली आनंदाची गोष्ट आहे. तुमच्या तोंडात साखर पडो, मी पहिल्यांदा ऐकले आणि बहुत खुशी की बात आहे की एनसीपी का पक्ष और पार्टी का जो हमारा सिग्नल है वो हमें मिला, बहुत ही खुशी की बात है. राज्यसभा की मांगों पर कुछ चर्चा हुई है? चर्चा नहीं, वो दादा निर्णय लेंगे. दादा पक्ष चोरला गेला तर आरोप होते आमदार येण्याची शक्यता? पक्ष ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांच्याकडून पक्ष चोरला गेला. आता 43 आमदार चोरले काय? 43 आमदार आले. आता उर्वरित आमदार सुद्धा आपल्या सोबत येतील अशी अपेक्षा आहे का? नाही. आता हे बघा मुस्लिम साहेब, एका बाजूला म्हणजे शिंदे गटाच्या संदर्भातला निकाल लागला, दुसरीकडे आता आपल्याला लागला आहे. पण आपले जे दुसऱ्या गटाचे जे लोक आहेत त्यांचा वारंवार असाच परत आरोप येतोय की ही गोष्ट नाही. आता आमच्या ह्याच्यामध्ये आणि त्यांच्या ह्याच्यामध्ये फार फरक होता. सुप्रीम कोर्टाने त्यांच्यावर काही निर्णय दिले होते, आमच्यामध्ये काही निर्णय दिला नव्हता. आमचा पक्षप्रतोद तोच होता अनिल भैदास पाटील, आताही आमचे तेच पक्षप्रतोद आहेत. त्याच्यात फार फरक होता आणि मला वाटतंय की जो योग्य निर्णय झालेला आहे. आजची बैठक का नियोजन हसन मुश्रीफ असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील, एकूणच अजित पवार गटामधले जे नेते आहेत, जे मंत्री आहेत, जे कार्यकर्ते आहेत, हा सगळा उत्साह आपल्याला बघायला मिळतोय. कारण इलेक्शन कमिशननी, निवडणूक आयोगानं नुकताच अगदी पाऊण तासापूर्वी जो निर्णय दिला, जो निर्णय साम टीव्हीनं सगळ्यात आधी प्रेक्षकांसमोर आणलेला आहे, तो निर्णय म्हणजे की राष्ट्रवादी हा पक्ष, राष्ट्रवादी हे नाव, राष्ट्रवादी हे चिन्ह, घड्याळ हे चिन्ह, हे आता अजित पवार गटाला मिळालेलं आहे. आणि हा सगळ्यात मोठा निर्णय जो आहे हा इलेक्शन कमिशननी घेतलेला आहे, याची बातमी सर्वप्रथम साम टीव्हीनं दाखवली आहे. आणि या निर्णयानंतरच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, ज्या अजित पवार गटातल्या प्रतिक्रिया आहेत, निश्चितच आम्ही निवडणूक आयोगाचं स्वागत करतो. अत्यंत पारदर्शक पद्धतीनं हा निर्णय दिला गेलेला आहे, कारण मेजॉरिटी आमच्याकडे आहे, कारण आमदारांची संख्या आमच्याकडे आहे, समित्यांचा पाठिंबा आमच्याकडे आहे. आणि ह्या सगळ्या निकषावर निवडणूक आयोगानं हा निर्णय घेतला आहे, अशा पद्धतीच्या देखील प्रतिक्रिया आपण बघितलेल्या आहेत.